यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील लॉकडाऊनच्या काळातील 3 महिन्यांचे वीज बिल हे माफ करावे अशी मागणी मारेगाव तालुक्यातील नागरिकांनी केली आहे। याबाबतचे निवेदन आरोग्य सभापती खालिद पटेल, गटनेते उदय रायपूर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विप्लव ताकसांडे, ॲडव्होकेट मेहमूद खान, पत्रकार दीपक डोहणे, आकाश भेले, अनिल खैरे यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिली आहे। प्रतिनिधी सचिन मेश्राम, महाराष्ट्र टाइम्स 1, मारेगाव, यवतमाळ। आदिवासी जनता मोठ्या प्रमाणात राहते आणि या गाव तालुक्यातील जनतेला आर्थिक अडचणीचा नेहमी सामना करावा लागतो। कोरोनाच्या या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीत 3 महिन्याचे विद्युत बिल एका वेळेस आल्यामुळे जनतेला हे बिल भरणे मोठी अडचण वाटत आहे आणि आर्थिक अडचणीमुळे हे बिल भरणे शक्य नाही। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आम्ही असं निवेदन दिलं आहे की त्यांनी या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व तालुक्यातील जनतेचे 3 महिन्याचे विद्युत बिल पूर्णपणे माफ करावे।